ज्या पद्धतीने ते गाडीने कठडा तोडला आणि वरून खाली जाऊन आपटली गाडी. त्यांचे वडील बोलताना असं म्हणाले की त्यांना थोडीशी शंका आली आहे की अपघात कसा होऊ शकतो, काय सांगाल, काय स्पष्टीकरण? मी आत्ताच एक 5 मिनिटापूर्वी जयकुमारजींच्या वडिलांशी बोललो आणि त्यांना कल्पना दिली. अपघात पलटपण झाला, मी जिथं माझं निवासस्थान आणि साधारण अपघातानंतर 5 ते 6 मिनिटामध्ये मी त्या ठिकाणी पोचलो. त्यानंतर ड्रायव्हर कॉन्शियस होता, पण जे काही निदर्शनास आलं त्याच्यातून ड्रायव्हरला झोप लागल्याच्या पलीकडे काही निदर्शनास आलं. कारण ज्या पद्धतीने ते गाडीने कठडा तोडला आणि वरून खाली जाऊन आपटली गाडी, तर मी त्यांनाही तेच सांगितलं की मलाही घातपाताची वगैरे काही शक्यता सुतराम शक्यता वाटत नाही. त्यानंतर ड्रायव्हर शुद्धीवर आल्यावर उद्या त्याचं स्टेटमेंट देईल, पण आज तरी मी खात्रीपूर्वक सांगू शकतो हे पहाटेच्या डुलकीमुळं झालेलं अपघात. बरं, माध्यमांमध्ये ज्या बातम्या येत होत्या त्याबाबत तुमचा काय खुलासा, काय स्पष्टीकरण? मी आता सांगितलं तेच की सविस्तर पहाटे ड्रायव्हरला डुलका लागला, 3 वाजताची वेळ होती आणि त्यामुळं हा अपघात झाला. आता काय प्रकृती कशी आहे? आता प्रकृती उत्तम आहे, इज इम्प्रूव्हिंग. माइट बी डे आफ्टर टुमारो ऑर विद इन द वीक ही विल गेट डिस्चार्ज. त्यांच्या सहकाऱ्यांची तब्येत सध्या कधी कशी आहे? त्यातले 2 सहकाऱ्यांची तब्येत ठीक आहे, एक गंभीर आहे, नाही तर पुण्यामध्ये शिफ्ट. आणि बाकीचे कुठे उपचार? बाकीचे एक फलटणला ऍडमिट आहे, एक 12 मार्ग. हा, इकडे पीएल आलेला आहे, ओबीएस आहे इकडे. हो ठीक आहे, थँक्यू. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू.